येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे. आपले घर, बंगला, ऑफिस, फार्म हाऊस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जंबो फ्रेश डोअर, सेफ्टी डोअर, आणि तीही 18 गेज GI सेक्शन मटेरियल वापरून आणि 80 मायक्रॉन पावडर कोटिंग केलेली, संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री. महिलेच्या गळ्यातून मंगळसूत्र खेचल्याचं हे CCTV फुटेज आपण बघितलं. दुचाकीवर आलेल्या तिघांनी या महिलेच्या गळ्यातलं मंगळसूत्र खेचलंय, त्याचं CCTV फुटेज प्राप्त झालंय. याबाबतची सविस्तर माहिती अशी की घराच्या शेजारी असलेले मैत्रीण आणि त्यांच्या सुनेसोबत रस्त्याच्या कडेला ही महिला गप्पा मारत होती. पाठीमागून आलेल्या दुचाकीवरील तिघांनी कल्पना खेर नार्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचून नेले. रविवारी सायंकाळी शहरातील उत्तम नगर येथे हा प्रकार घडलाय. हे चोरटे दुचाकीवरून पळून जाताना एका CCTV मध्ये कैद झाले. तर दुसऱ्या घटनेत किराणा घेऊन पायी घराकडे येणाऱ्या महिलेच्या पाठीमागून आलेल्या दुचाकीवरील तिघांनी गळ्यातील मंगळसूत्र खेचून नेले. नवले नगर पाथर्डी फाटा येथे हा प्रकार घडलाय. आपण बघू शकताय हे व्हिज्युअल्स. या प्रकरणी अंबड आणि इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या दोन्ही घटनेत पाठीमागून काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या तिघांनी मंगळसूत्र खेचून नेले. याबाबत कल्पना खेरनार यांनी अधिक माहिती दिली आहे. माझी मैत्रीण आणि मी, आम्ही दीपक किराणाच्या त्या रोडला थोडस पुढे दोघी जणी बोलत होतो आणि रोडच्या कडेला चूक म्हणजे पायरीच्या खाली निघायचं घराकडे म्हणून उभं राहिलो. तर तेवढ्यात गाडी आली, तिघं जण गाडीवर बसले होते आणि गाडी म्हणजे अगोदर आली तेव्हा जोरात आणि माझ्यापाशी आली तेव्हा थोडी हळू थांबली आणि पुढं आल्यानंतर आज त्यांनी पोत खेचली माझी आणि इतकी जोरात रेस केली गाडी माग आवाज देता देता पुढे पळून गेले तेवढ्या वेळात ते. बर, किती तोड्याची पोत होती तुमची? माझी 15 ग्रॅमची नुसती साखळीच होती. मंगळसूत्रे चैन तार मणी वेगळे होते. 17-18 ग्रॅमची पोत होती माझी. बर, किती हजाराची होती काय? ते आता काही लक्षात नाही. माझ्या मागच्या 22 मध्ये मंगळसूत्र. या दोन्हीही घटनांमधील संशयित चोरटे एकच असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. या घटनेचा पुढील तपास अंबड आणि इंदिरानगर पोलीस करतायत. 9 न्यूज महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी नितीन सिंह.